यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश। यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। शहीद जवान उईकेंना दाटलेल्या अंतकरणाने अखेरचा निरोप। श्रीनगर येथे कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफ जवान पंजाब उईके हे शहीद झाले असून मोठ्या शासकीय इतमामात वरुड येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहे। भारत मातेच्या रक्षणासाठी श्रीनगर येथे कर्तव्यावर असलेले अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील सीआरपीएफ जवान पंजाब जानीराम उईके यांचा रक्तदाब कमी झाल्याने उपचारादरम्यान 29 जानेवारीला त्यांची प्राणज्योत मावळली। वरुड तालुक्यातील मणिकपूर येथील ते रहिवासी असलेले पंजाब उईके हे काही वर्षांपासून सीआरपीएफमध्ये कार्य करत होते। सध्या ते जम्मू काश्मीरमधील श्रीनगर परिसरात कर्तव्यावर तैनात होते। जेव्हा उईके शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर त्यांच्या जन्मगावी शोककळा पसरली। 30 तारखेस त्यांचे पार्थिव नागपूर मार्गे मणिकपूर येथे आणण्यात आले। यावेळी शहीद उईकेंच्या निवासस्थानावर अनेक मान्यवरांनी उपस्थितीत राहून त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली। त्याचबरोबर उईकेंच्या निवासस्थानापासून इंदिरा चौक, सप्ता चौक, पोलीस स्टेशन रोड, पांढुर्णा चौक, बसस्थानक मार्गे श्रद्धांजली मिरवणूक शहीद उईकेंच्या पार्थिवाची काढण्यात आली। त्यानंतर शहीद जवान पंजाब उईकेच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। जिल्हा प्रतिनिधी दत्तराज इंगळे, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता वरुड, अमरावती।